रँक शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 59वा पुण्यतिथी सोहळा सातारा येथे अनेक मान्यवरांच्या व हजारो रयत सेवकांच्या उपस्थितीत बुधवारी झाला. या सोहळ्याला मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांनी रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी सातत्याने भरीव मदत करून या संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच मोलाचा हातभार लावलाय. त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या वतीने अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 59वा पुण्यतिथी सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थित झाला. रयतेच्या विकासासाठी कार्य करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चालू शैक्षणिक वर्षात रयत शिक्षण संस्थेला 1,25,00,000 रुपयांची देणगी दिली असून त्यानिमित्त त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेडने CRF फंडातून रयत शिक्षण संस्थेला 1 कोटी रुपये देणगी दिली आहे. त्याबद्दल कंपनीचे अकाउंट विभागाचे महाव्यवस्थापक अरुण नाईक यांचाही सन्मान करण्यात आलाय. त्याचबरोबरीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पत्नी शकुंतला ठाकूर यांनी संस्थेला 55,00,000 रुपयांची देणगी दिली असून त्याबद्दल करण्यात आलेला सन्मान आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वीकारला. या सोहळ्यास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील, माजी चेअरमन ND पाटील, माजी केंद्रीय कृषी आयुक्त व कर्मवीर भाऊराव पाटील, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉक्टर चारुदत्त माई, रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पद्मभूषण अमृता पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दिलीप वळसे पाटील, विश्वजित कदम, बबनराव पाचपुदे, राजेंद्र जगदाळे, संस्थेचा सचिव भाऊसाहेब कराळे, जनरल बॉडी सदस्य अरुण शेठ भगत, पेट्रॉन सदस्य लक्ष्मण शेठ पाटील, जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, विश्वनाथ कोळी यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची पंढरी उभारून तळागाळात शिक्षण पोहोचवण्याचे काम केले. आज शिक्षण पद्धती बदलत चालली आहे, त्यानुसार संस्था विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे काम करत आहे. पुढील वर्षी संस्था शतकी वर्षात पदार्पण करणार आहे, त्यामुळे या शताब्दीच्या अनुषंगाने विविध उपक्रम आयोजित केले जाणार असून तालुका ते देश पातळीवर शताब्दी वर्ष कार्यक्रम राबविले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. एज्युकेशन म्हणजे काय? एज्युकेशन हे रोल बेस्ड एज्युकेशन असलं पाहिजे. रोल कोणाचा? मी विद्यार्थी असेल तर माझा, मी शिक्षक असेल तर माझा रोल काय हे मी ठरवणार. त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार, कष्ट करणार, ज्ञान संपादन करणार आणि त्यासाठी शिक्षणाचा दर्जाही चांगला असला पाहिजे, शाळेचाही दर्जा उत्तम असला पाहिजे आणि ते सगळं कामकाज या माध्यमातून करण्याच्या संबंधीची संकल्पना आज आपण या ठिकाणी घेतली आणि म्हणून हा उपक्रम आपण हातामध्ये घेतो. शताब्दीच्या वर्षाच्या निमित्तानं माझी खात्री आहे की हा उत्सव आपण उत्तम राबवल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना एक दिशा देण्याचं काम कर्मवीरांची संस्था करते हा इतिहास झाल्याशिवाय राहणार नाही. तो इतिहास आपण कोणत्याही परिस्थितीत निर्माण करणारच. त्याचबरोबर त्यांनी संस्थेच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या देणगीदारांचेही आपल्या भाषणातून आभार व्यक्त केले. तत्पूर्वी उपस्थितांनी कर्मवीर अण्णांच्या समाधीस्थळास अभिवादन केले.